कापून घेतलेला कैरी आहे, ह्याचा आपण आता लोणचं करणार आहे. आम्ही गॅस चालू केलेला आहे, थोडंसं तेल घालून घेते. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात थोडी मोहरी, थोडे जिरे, तिळ आणि लसणाचा पेस्ट. हा गॅस बंद करायचा आता, हा टाकले की आम्ही एक चमचा हळद टाकायचं. एक दीड चमचा लाल मिरची पावडर, आता कैरी घालून घेऊया. याच्यात एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं. हा मीठ सवीपुरतं. एक तीन चमचा साखर घालायचं. सगळं एकत्र करून घ्यायचं. तीळ आणि लसूण पेस्ट करून तेलात टाकलं की लोणच्याला छान चव येते. हा आपला लोणचा आता तयार झाला.